खरगेंकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. लोकसभा विजयानंतर 3 महिन्यात कसा काय बदल झाला, आपल्याला पराभवाला सामोरं जावं लागलं असं देखील मल्लिकार्जुन खरगेंनी म्हटलंय. एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळं पक्षाचं नुकसान झाल्याचं देखील त्यांनी म्हटलंय. राज्यात भरीव असं काम करायला हवं होतं असं देखील खरगेंनी म्हटलेलं आहे. अनेक राज्यात पक्ष संघटनेचा अपेक्षेप्रमाणे काम नाही, महाविकास आघाडीचे विधानसभेतील आकडे न्याय संगत नाहीत असं देखील मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलं. तर याच इतरही घडामोडी आपण अशाच पद्धतीने पुढल्या बुलेटिनमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पण सध्या आपण बघतोय की सत्ता स्थापनेच्या दृष्टीने नंबर एक तर स्पष्ट झालंय की मुख्यमंत्री हा भाजपचा असणार आहे, त्या दृष्टीने म्हणून आता हालचाली होताना दिसत आहेत. नंबर दोन, आता मंत्रीपद जी आहेत ती कशा पद्धतीने त्याचं वाटप केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट केलेलं आहे की पूर्वी जसे मंत्रीपद आम्हाला दिलेली होती तीच आता कायम ठेवण्यात यावी, पण आता शिंदे गटाने गृहमंत्रीपदाचा आग्रह जो आहे तो धरलेला आहे. आता यावरनं महायुतीत रस्ते खेच आहे का, याबद्दल मोठी चर्चा. चला प्रत्येक अपडेट आपण जाणून घेणार आहोत आणि अचूक बातमी न्यूज 18 लोकमत आपल्यापर्यंत पोहोचवते. पण त्यापूर्वी एक नजर महत्त्वाच्या बातम्यांवर.